रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। बुलढाणा जिल्ह्यातील आणि शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने रविकांत तुपकर आणि राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात यावे आणि सदर भरती प्रक्रिया MPSC धर्तीवर घेण्यात यावी, पोलीस भरतीच्या किमान 13,000 जागा भरण्यात याव्या, सर्व परीक्षांचे शुल्क कमी करून पूर्वीप्रमाणे 150 रुपये करण्यात यावे, सरकारने दिलेल्या वचनाप्रमाणे मेगा भरतीच्या 72,000 जागा तात्काळ भरण्यात याव्या, बँकिंग आणि MPSC जास्तीत जास्त पदे भरण्यात येऊन लवकरात लवकर निकाल लावण्यात यावे या मागणीसाठी 20 सप्टेंबर 2019 शुक्रवारला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर 1,000 विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, मात्र महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेऊन त्यांच्या भवितव्यावर घाला घातला जात आहे। या माध्यमातून विविध शासकीय पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाते, ही प्रक्रिया भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडली आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे पोर्टल बंद करण्याची गरज आहे आणि तसे न झाल्यास विद्यार्थ्यांचा उद्रेक होईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला। या मोर्चेला जिजामाता प्रेक्षागार येथून सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्यांचे रूपांतर सभेत झाले। यावेळी शीतल काळवाघे, शुभांगी पाटील, अश्विनी जाधव, सचिन मोतेकर, निरंजन राठोर, राहुल पवार, किसन लोखंडे या विद्यार्थ्यांनी मनोगतातून रोष व्यक्त केला। महापोर्टल बंद केले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही विद्यार्थ्यांची शाळा भरवू असा इशारा राणा चंदन यांनी आपल्या भाषणात दिला। हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पवन नपटे, पवन दांडगे, प्रवीण चीम, भागवत गावंडे, जगदीश परसटे, दीपक जाधव, मोहित मानकर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतला। अरे आमच्या मध्ये क्वालिटी आहे, पण तुम्हाला एवढं शेतकऱ्याचं मुलं शेतीच करू शकत नाही, आम्ही काहीतरी करू शकतो, परंतु तुम्हाला सांगतो 2014 मधून हे भाजप सरकार सत्तेत आले तेव्हापासून यांनी महापरीक्षा पोर्टल सुरू केले, महापरीक्षा पोर्टल सुरू केले तेव्हापासून श्रीमंतरीच मुलं नोकरी लागत आहे, गरीबाची मुलं काय करतात, आम्ही शेतीच करायची का, आम्ही काय शेतकरी बनण्यासाठी जन्म घेतलेला आहे का, कडाडून बोलण्यासाठी मित्रांनो मुख्यमंत्री सरकार आपले मुख्यमंत्री साहेब म्हणतात की शेतकऱ्यांच्या मुलांनी अभ्यास करायचा आणि शेतीच करायची, नाही तुमच्याकडनं जमलं तर वडापाव विकायचा, आम्ही का वडापाव विकायसाठी जन्माला आलो का, त्यासाठी आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय। महापोर्टल परीक्षा यामध्ये MPSC पण घोळ झालेला आहे, नांदेड मध्ये याच्यामध्ये कलेक्टर आमदार खासदार हे सगळे इन्वॉल्व्ह झालेले आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघितला असाल, एका मुलानं तो उघडकीस आणलेला आहे, त्यांनी ते रॅकेट बनवलं होतं, MPSC 8-9 जण मुलं होते ते सगळं त्यांनी सिग्नेचर सुद्धा डुप्लिकेट बनवले होते, हे सरकार झोपलंय का। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी रवींद्र सुरुषे मेहकर बुलढाणा।